मित्रांनो आले आहेत बिग बॉस मराठीच्या घरातनं फायनल वोटिंग ट्रेंड यामध्ये कोण आहे टॉपला कोण आहे बॉटमला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर तर मित्रांनो या आठवड्यात सहा स्पर्धक हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत यापैकी कोण जाऊ शकतो असा जर प्रश्न विचारला तर नक्कीच सांगणं कठीण आहे कारण यावेळी तगडी कॉम्पिटिशन आहे हे जे काही सहा स्पर्धक नॉमिनेट झालेले आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहेत तर बघूया लोकांचा सपोर्ट कोणाला आहे कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर सुरुवात करूया आपण बॉटमपासून बॉटमला अजून येतो म्हणजे अक्षय केळकर अक्षय केळकर आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये खूप खेळतो टास्कही खूप खेळतो परंतु त्याची जी काही टास्क खेळण्याची पद्धत नाही का जे काही ॲग्रेशन आहे ना हे मात्र प्रेक्षकांना अजिबात आवडताना दिसत नाही आता बघा काल पण बिग बॉस वेळोवेळी सांगत होते की तुम्ही वेगळे व्हा अक्षय प्रसादला सोड परंतु अक्षय हा प्रसादला अजिबात सोडत नव्हता यानंतर प्रसादचा पाय धरून तो ओढत होता एकंदरीत जे काही ॲग्रेशन आहे ना टास्क खेळण्यामध्ये तर हे ॲग्रेशन लोकांना अजिबात आवडताना दिसत नाही आहे त्यामुळे सध्या लोकं अक्षयला वोटिंग करत नाही सध्या अक्षय हा बॉटमलाच आहे नंबर पाचची गोष्ट करायची झाली तर इथे आहे रोहित शिंदे रोहित शिंदेकडे पण खूप ॲग्रेशन आहे हे कालच्या टास्कमध्ये दिसत होतं यासाठी त्याला शिक्षाही झाली साखरेचा जो काही टास्क होता ना या टास्कची गोष्ट करायची झाली तर इथे तो खूप स्लोली खेळत होता आणि इथे त्याचा सेल्फिश गेम दिसत होता तर हे जे काही दोन तीन टास्क झाले या टास्कमुळे रोहितची जी काही वोटिंग होती ना ती थोडीशी कमी होताना दिसते जो काही रोहित तिसऱ्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर होता तो आता पाचव्या क्रमांकावरती आलेला आहे तर सध्या रोहित पाचव्या क्रमांकावर आहे नंबर चार गोष्ट करायची झाली तर इथे आहे अपूर्वा निमलेकर अपूर्वा आणि अक्षयचा गेम सेम आहे दोघे फक्त जिंकण्यासाठी टास्क खेळतात टास्क खेळून त्यांनी असं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं नाही अपूर्व आपण खूप खेळते टास्कही खूप खेळते परंतु ते सगळं बोलून ती घालवते तर सध्या अपूर्व चौथ्या क्रमांकावर आहे नंबर तीनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे समृद्धी जाधव समृद्धी आणि अपूर्वाच्या वोटिंग सेम आहेत दोघेही चौथ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरतीच आहे समृद्धीचे टास्क खेळण्याची पद्धत सांगायची झाली तर तिच्याही टास्कमध्ये खूप ॲग्रेशन असतं परंतु ते असं लाऊडली नसतं टास्क करण्याची पद्धत समृद्धीचे लोकांनाही आवडते आणि मला पर्सनली तिची फिजिकल टास्क करण्याची पद्धत खूप आवडते त्या आहे टास्क खूप छान खेळते सध्या ती तिसऱ्या क्रमांकावर आहे परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे अपूर्वा आणि सॅम ह्या दोघेही समसमान आहेत दोघीही चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अमृता देशमुख अमृता देशमुखलासुद्धा बऱ्यापैकी वोटिंग झालेली आहे परंतु मी काल एक पोल घेतला होता की कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर तर अमृताला आहे ना चाळीस ते पंचेचाळीस टक्के वोटिंग झाली होती की अमृता बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकते यानंतर पस्तीस टक्के लोकं सांगत होती की अक्षय केळकर हा जाऊ शकतो तर या दोघांवरती सध्या बिग बॉसच्या घराबाहेर तर या दोघांवरती सध्या बिग बॉसच्या घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे नंबर एकची गोष्ट करायची झाली तर इथे आहे प्रसाद जवादे प्रसाद जवादे या आठवड्यामध्ये मस्तपैकी खेळत होता त्याच्याबरोबरची जी काही त्याची जोडी होती ना ही जोडी प्रेक्षकांना आवडताना दिसते सध्या त्र्याऐंशी टक्के लोकांना ही जोडी आवडलेली आहे तर एकंदरीत या आठवड्याची गोष्ट करायची झाली तर प्रसाद हा खूप छान खेळत होता छान वागत होता आणि कालच्या टास्कमध्ये पण तो भारी खेळत होता एक तर ला फिजिकल टास्क सांगायचं झालं ना तर प्रसादला एवढा फिजिकल टास्क खेळता येत नाही एखाद्याने जर त्याला पकडलं तर मग तो सुटू शकत नाही परंतु या आठवड्यामध्ये प्रसादचा गेम चांगला होता तर प्रसाद आहे हा टॉपला म्हणजे एक नंबरला नंबर, नंबर दोनची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अमृता देशमुख बॉटमची गोष्ट करायची झाली तर इथे अक्षय आणि त्यानंतर रोहित आणि अपूर्वा आहेत आता कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉसच्या घराबाहेर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देशमुखला जवळजवळ चाळीस ते बेचाळीस टक्के लोकांची वोटिंग आहे देशमुख जाऊ शकते यानंतर पस्तीस टक्के लोक सांगतात ते म्हणजे अक्षय केळकर तर सध्या मला असं वाटतं की समृद्धी जरी पुढे आहे वोटिंगने तरी समृद्धीसुद्धा डेंजर झोनमध्ये आहे रोहितसुद्धा डेंजर झोनमध्ये आहेत तर मला असं वाटतं की रोहित अक्षय देशमुख आणि समृद्धी या चारपैकी कुठला तरी एक सदस्य या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाऊ शकतो खूप तगडी कॉम्पिटिशन आहे बघूया आज कोण जाऊ शकतं काही जणं सांगतात की डबल इवेक्शन होईल कारण चार वाईल्ड कार्ड एंट्रीज येणार आहेत तर बघूया डबल इवेक्शन होतं की सिंगल इवेक्शन होतं परंतु जे काही इवेक्शन होईल ते खूप शॉकिंग असणार आहे तुम्हाला काय वाटतं कोण हो जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी द फिल्मी गप्पा या तुमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन अपडेट घेऊन तत्पुरी बाय बाय टेक केअर आणि काळजी घ्या